आणि म्हणून विरोधी पक्षनेता ठरत नाही आहे आणि विरोधी पक्षनेता का ठरत नाही याचं उत्तर मिळत नाही म्हणून संभ्रम तयार करण्यात येत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की एकनाथजी राहणार आहे, एकनाथजीत आहेत, एकनाथजीत राहणार आहे. पण एक नरेटिव सेट करतात, आपला विरोधी पक्षनेता कोण होणार हे जेव्हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो तेव्हा संभ्रम तयार करून एकनाथ शिंदेजीवर येतात. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की 2024 विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस विरोधी पक्षनेता ठरवू शकणार नाही. आमच्या NDA मध्ये किंवा आमच्या सोबत महाराष्ट्राच्या उन्नतीकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता जर कोणी येत असेल आम्ही त्यांना ना म्हणत नाही. माननीय मोदीजीसुद्धा अलग अलग पक्षाचे NDA देशामध्ये घेऊन काम करतात, त्यांच्याकडे कोणी गेला तर ते ना म्हणत नाही. आणि भाजपमध्ये डायरेक्टली कमळाचा दुपट्टा कोणी घालायला तयार असेल तर त्यांना आमचे दार उघडे आहेत. उद्या जर कोणी आमच्याकडे आमच्या विचारधारेवर डायरेक्टली काम करायला तयार असेल, आमची विचारधारा स्वीकारून आमच्यासोबत काम करायला तयार असेल, मोदीजींनी जो आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता कोणी भाजपमध्ये येत असेल कुणीही तरी त्यांना आमचा दुपट्टा आम्ही घालू.